राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. अनेक मुद्द्यांवर वाद झाले. अधिवेशनात आमदार नितेश राणे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा विषय चांगलाच गाजला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या गैरहजेरीत अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवायला हवी होती असंही विरोधकांचं म्हणणं होतं. यावरनंच भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील टोला लगावला. आधी बघूया चंद्रकांत पाटील काय म्हणाले ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुख्यमंत्री आजारी असल्यानं गैरहजर असणं साहजिक आहे. परंपराही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. पण त्यांचा त्यांच्याच पक्षातल्या कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे. पण त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा म्हणून रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांनाही मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आता इतकं सगळं चंद्रकांत पाटील बोलले म्हटल्यावर शांत राहतील ते अजितदादा कसले. मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर करण्यात येत असलेल्या प्रश्नांवर आपल्या शैलीतच चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं. अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात येऊन पाहणी केली होती. विधिमंडळातील प्रत्येक विषयात ते मार्गदर्शन करत होते. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ते येणार होते पण कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना न येण्याची विनंती केली. आमच्यात चार्ज कोणी द्यायचा आणि कोणी घ्यायचा ते आम्ही आमचं ठरवू. बाहेरच्यांनी उगाच त्यात नाक खुपसायचं कारण नाही असं अजितदादा म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीतच अधिवेशन सुरूही झालं आणि संपलं देखील. पण यावरून सुरू झालेलं राजकारण मात्र अजूनही संपलेलं नाही. अधिवेशनातील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. अधिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आदर